बॉलिंग मार्क वरती आहे। हिरा ढुकले, पहिला बॉल आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती। विजय आणि हिरा ही सलामीची जोडी, वसंत आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पहिले षटक हाताळण्यासाठी। 3 ओव्हरचा हा मॅच, मयूरजी रावते यांचे इथे आगमन झालंय, त्यांना विनंती असेल की मी अवलेस आपण पाहतोय चेंडूला खेळून काढलाय। दोन धावा मिळतील, मयूरजी रावते यांचे इथे आगमन झालंय, त्यांना विनंती असेल की आमच्या VIP टाइज वरती या आणि स्थान आपण नवा। वेलेस काय आपण पाहतोय, तर बेल्स जी आहे ना भरपूर लांब उडवली गेलंय। चेडू टाकून झाले, 3 धाव फलकावरती धावा लागल्या, त्या 2 पहिला आपण पाहतोय पहिला क्वार्टर फायनलचा सामना, त्यानंतर दुसरा क्वार्टर फायनलचा सामना न्यू स्टार मडवी पाडा आणि त्यांच्या विरोधात असेल गादवी स्पोर्ट शिलोतर। आणि मी पाहतोय ओमसागर ब्राह्मण गाव संघ सेमी फायनल मध्ये पोहोचलेला आहे। चला नवीन बॅट्समन लवकरात लवकर पाठवून द्या, जो आपला नवीन बॅट्समन आहे ना तो आपण अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे, कारण जे आता होणारे सामने आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत, लक्षात घ्या। जर तुमचं सहकार्य लाभलं तर हे होऊ शकतं। कारण प्रेक्षकांना देखील एक चांगल्या मॅचची पाहण्याची ते आतुर असतात, आणि जर जास्तीत जास्त षटकांचा सामना झाला तर मॅच देखील तेवढ्याच चुरशीचा होत असतो। आपण पाहतोय पीर बाबा पापडी काल पराभूत झालाय, मात्र आज पुन्हा एकदा इथे मॅच पाहण्यासाठी आलेला आहेत। खास करून पाहतोय आपण जयेंद्र वाघे इथे आपल्या पाहायला मिळत आहेत, त्यांची पूर्ण पलटण इथे आलेली आहे, त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय। याच दरम्यान व्हाईट चेंडू इथे हाताळलाय, आपल्याला काही वेळेला ते स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतील। मला आपण पाहतोय की ते ड्रेसिंग मध्ये आलेले नाहीयेत, नाहीतर आपल्याला डान्सिंग अंपायर देखील ते पाहायला मिळाले असते। अवलेस आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झालंय, तीन धावा दहा फलकावरती लागल्यात, बॉल टाकून झालेत आतापर्यंत 4, 2 चेंडूचा खेळ आता मी बाकी आहे या ओव्हर मध्ये। वसंत आपण पाहतोय जबरदस्त बॉलिंग, मला आठवतोय पहिला दिवस वसंत सांबरे याची बॉलिंग खराब चालली होती, मात्र संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवला होता आणि त्यानंतर केलेली त्याने बॉलिंग जबरदस्त। चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक येतोय आणि झेल पकडतोय, फलंदाज बाद।
रोशन येतोय, रोशन कोल्हेकर। शेवटचा चेंडू रोशन कोल्हेकर आपण पाहतोय, नवीन बॅटर आलाय, धाव फलक 3 धावा। हा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात आलाय, म्हणजे पहिलं षटक आपण पाहतोय वसंत सांबरेचं जबरदस्त त्याने हाताळलंय, 2 विकेट्स आल्या आणि फक्त 3 धावा त्याने ते खर्च केलेले आहेत। यानंतर दुसरा क्वार्टर फायनलचा मॅच आपल्या समोर येईल, न्यू स्टार मडवीपाडा आणि आपण पाहतोय गाधोईसोड शिल्लोतर। आज शिल्लोतर गावातील आपण पाहतोय काही महिला वर्ग देखील इथे मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत आणि हे नेहमीच आपण पाहत असतो, कारण शिल्लोतर गावातील महिला त्यांना क्रिकेट पाहणं खूप आवडतं, कारण त्यांच्या टीमचा जो परफॉर्मन्स त्यांनी नेहमीच जवळून पाहिलाय। आपण पाहतोय या मैदानावरती देखील काही महिला वर्ग इथे आलेला आहे आणि आपण पाहतोय ललित भोवर यांच्या सौभाग्यावरती देखील इथे आलेले आहेत मॅच पाहण्यासाठी। चेंडू खेळून काढला ऑन साइडला, 1 धाव ओव्हर थ्रो झालाय, दुसरी धाव कदाचित, यस दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केली गेली। शतरक्षण चांगलं झालं, फेकी थोडीशी खराब झाली, त्याचा फायदा उचलला गेला आणि बघता बघता 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या, 5 धावा धाव फलकावरती। पुन्हा एकदा ऑन साइड ला चेंडू खेळून काढाय, शतरक्षक आहे, चांगले शतरक्षण आपण पाहतोय। इथे फक्त वाट बघितली, चेंडू फेकण्याची वाट बघत होता की चेंडू हा मला फेकायचा कुठे आहे, बॉलर कडे फेकायचा आहे की विकेट किपर कडे फेकायचा आहे, त्याचा फायदा उचलला हिरा आणि रोशन याने 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट। या दुहेरी धावीने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती। अबुलेस पुन्हा एकदा डान्सिंग धाव ट्रॅक आला होता, हिरा अडकले, पुन्हा एकदा खराब शतरक्षण, पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी, 2 धावा। आपण पाहतोय क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल, त्या डबल धावा इथे पहिल्या 3 चेंडूवरती आलेल्या आहेत, म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा। धाव फलक 9 धावा। चला जास्त वेळ खर्च करू नका, आपण जलद गतीने शतरक्षण लावायचं आहे। हा चेंडू आपण पाहतोय चुक टप्प्यावरती शफल झाला होता बॅटर हिरा डुकले, ऑन साइडला हा चेंडू खेळायचा होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये, काही आपण पाहतोय संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू 4th चेंडू मध्ये आपण निर्धावात आला गेलाय, कारण पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या, डबलच्या स्वरूपात या धावा पलून पूर्ण केल्या होत्या। आणखीन एक चांगला चेंडू इथे आडव्या बॅटचा प्रहार केला होता, चेंडू पडल्यानंतर वलन घेतोय, बागेचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय, चेंडू टाकून झालेत 5,
धाव फलकावरती लागल्या त्या फक्त 9. पुढे सरसावून डान्सिंग डाउन द ट्रॅक. तर षटक संपलंय दुसरं. ह्या षटकाचं विश्लेषण पाहिजे झालं, पहिल्या तीन चेंडूवरती 6 धावा, त्यानंतर तीन चेंडूवरती जर बघितलं तर 0 धावा आलेल्या आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक फक्त आणि फक्त 9 धावा. दिलीपजी लोखंडे यांचं इथं आगमन झालंय, त्यांच्या माध्यमातून आपल्याला सलग 5 दिवस बॉल स्पॉन्सर केले गेले त्या स्पर्धेसाठी. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी निलेश सांबरे. पहिलाच बॉल ऑन साइडला सरल शतरक्षकाच्या हातामध्ये, पहिल्याच बॉल वरती विकेट. किशोर येतोय, किशोर गांगुर्डे. ज्यांनी दुसऱ्या दिवसामध्ये जबरदस्त पारी खेळली होती, आपल्या संघाला दोन षटकार ठोकून मॅच जिंकून दिला होता या खेळाडूने. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत या इनिंग मध्ये. या 5 चेंडूंमध्ये 2 ते 3 जर मोठे फटके जर आले तर एक चांगला स्कोर धाव फलकावरती पाहायला मिळेल. आपण बघतो इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला, इथे आपण बघतोय किशोर याला आपण ते व्हाईटची अपेक्षा होती, मात्र पंचांनी सक्त मना केलाय की हा व्हाईट नाहीये, निर्धाव चेंडू आहे. आता मात्र शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. आता मात्र वाईट बॉल, कारण हा चेंडू मात्र आपण डोक्याच्या वरून निघून गेलाय. लगेच हेरलं पंचांनी आणि त्यांनी सांगितलं की हा चेंडू वाईट आहे, पहिला बॉम्बसर तुम्ही हाताळलाय, आणखीन जर तुम्ही बॉम्बसर जर हाताळला तर तुम्हाला दंडित केलं जाईल 10 धावा धाव फलकावरती. फटका तर भरपूर चांगला आहे, ह्या चेंडूवरती 6 धावा मिळून जातील षटकार. चला यानंतर दोन कॅप्टन या इथे येऊन थांबायचं आहे, दोन चेंडू नंतर लगेच इथे टॉस केला जाईल. अवलेसचा पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न अनिल कांबळे, चेंडूच्या खा फलंदाज बाद.
पुलिस चेंडूला खेचून घेते, या षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू अपन क्वार्टर फाइनलचा मैच पाहतोय। पहिली क्वार्टर फाइनलची ही मैच, शफल ऑन करण्याचा प्रयत्न चेंडू हवे मध्ये, शतरक्षकाला आहे, आणखीन एक छेद इथे सुटला गेलाय, दोन धावा पूर्ण झाल्यात, फेकी खराब, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद, या दोन धावे धाव फलक, 21 धावेच टार्गेट ठेवलं आहे, 18 चेंडू आणि 21 धावा या विजयासाठी पूर्ण करायचे असतील आई जुतानी वालीव या टीमला। चला कॅप्टन या आपण पाहतोय मान्यश्री अरविंदजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहतोय उद्घाटन सोहळ्यासाठी देखील ते उपस्थित होते आणि आज बक्षीस वितरणासाठी देखील ते उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार देखील व्यक्त करतोय की आपण इथे आलात। त्यानंतर त्यांच्या सोबत आपण पाहतोय विठ्ठलजी चव्हाण देखील आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। चला आपण लगेच टॉस करूया, दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत, तर मी विनंती करतोय अरविंदजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे। इथे महिला मंडळ आलेले आहेत, त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डाईस वर या। मडवीपाडा गावातील काही महिला इथे आलेल्या आहेत, त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डाईस वरती या आणि स्थानापन्नवा आपल्याला इथे विनंती केली जात आहे। छापासा काल होता, छापा आलेला आहे, काटा आलेला आहे, टॉस जिंकलाय न्यू स्टार मडवीपाडा टीमनं। क्षेत्र रक्षण बॉलिंग स्वीकारलंय म्हणजे शिरोत्तर संघाला बॅटिंग साठी निमंत्रण दिलं गेलंय। चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्या। चला सामन्याला सुरुवात करायची आहे, 18 बॉल 21 धावांचं टार्गेट, पहिलं षटक हातळण्यासाठी भूमित डुकले।
20 धावा 21 धावांचं टार्गेट. स्ट्राइक वरती पाहतो आपण निलेश. निलेश आणि आतापर्यंत या टूर्नामेंट मध्ये सर्वात जास्त धावा बनवल्यात. तोच बॅटर स्ट्राइक वरती आहे. त्याच्या समोर मरुदेवी राजावली संघाचा एक उभरता सितारा हिरा डुकले यांचा हा सुपुत्र हिरा डुकले याने आपण पाहतोय एक काळ जो होता तो आपण पाहतोय गाजवला होता. आता मात्र त्यांनी आपण पाहतोय त्याच्या मुलाला देखील या क्षेत्रात उतरवलंय. सफल होऊन हा चेंडू खेळून काढाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. शत्ररक्षक येतोय चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव संधी होती मोठा फटका खेळण्याची. मात्र आपण पाहतोय बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आला नव्हता आणि फक्त एक सिंगल धाव. एक चांगला चेंडू अखूर टप्प्याचा चेंडू जरूर होता. चेंडू पडल्यानंतर वलन देखील घेतला मात्र एक सिंगल. भूमित आपल्या मार्क वरती राईट आर्म ओवर द विकेटचा मारा. भूमित याची लेंथ जर बघितली लेंथ भरपूर चांगली आहे मात्र दिशा थोडीशी खराब. लाईन खराब पाहायला मिळते त्याची. यावेळी सोर पिच बॉल होता त्याला उडवलाय लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर. सहा धावन करता षटकार. डीजे तीन चेंडूचा खेळ झालाय. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा या धाव फलकावरती लागल्यात. हा चेंडू जर बघितला खेळपट्टीच्या बाहेर आताय. पंचाने हेरलाय लगेच दर्शवलाय की हा चेंडू असेल नो. 1+1 दोन धावा आणि या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 10 या धावसंख्येवरती. आणि येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. ऑफसाइड वरती चेंडू आता आला होता. चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढला. एक धाव पळून पूर्ण केली जात आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न कदाचित तिसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली जाईल. धोका निर्माण झाला होता अडचणीत सापडला होता. चेंडू जर लागला असता यष्टन वरती तर फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र फक्त हातच लागला. चेंडू हातामधून निसटला गेला आणि तिसरी धाव इथे कंप्लीट केली गेली. तीन धावेने धाव फलक 13 या धावसंख्येवरती. 14 चेंडू आणि 8 धावींची गरज. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. संदीप सांबरे आणि निलेश सांबरे हे दोन बंधू चांगली इथे खेळी दर्शवत आहेत. आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर आलाय. 6 धावन करता या षटकारानं धाव फलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल आहे. आता मात्र एका धावीची गरज. इथे मात्र चेंडू येतोय निर्धाव येतोय. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी
एका धावीची गरज आहे। जयेश मोकाशी येतोय, एका धावीची गरज आहे। रिवर्स अटेम्प्ट केलाय सक्सेसफुली, आपण पाहतोय कनेक्शन इथे पाहायला मिळालं, षटकार इथे ठोकला गेला, सहा धावा, विजयी षटकार।